विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 30 जुलै. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी 6 वाजता येणारे व्हिडिओ आवर्जून बघा. तर आठवड्याला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोणत्या शहरात वृक्षारोपण अभियान 2024 सुरू केले? ऑप्शन आहेत रांची, धनबाद, कोलकाता की पटना. तर लक्षात घ्या, जे केंद्रीय मंत्री आहेत जी किशन रेड्डी यांनी धनबाद या शहरात वृक्षारोपण हा अभियान सुरू केला आहे. 25 जुलै 2024 रोजी धनबाद येथील भारत कोकिंग कोल लिमिटेड म्हणजेच BCCL येथे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान 2024 लाँच करण्यात आले. हा उपक्रम एक पेड माके नाम मोहिमेचा एक भाग आहे आणि 11 कोळसा लिग्नाइट असलेल्या राज्यांमधील 47 जिल्ह्यांतील 300 ठिकाणी एकाच वेळी राबवण्यात आला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, क्वेश्चन क्रमांक 2, 13,600 कोटी रुपयांना भारत सिरम्स आणि लस कोणत्या कंपनीने विकत घेतली? ज्याला फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म आहे BSV म्हणजेच भारत सिरम अँड व्हॅक्सिन्स. ही जी कंपनी आहे 13,600 कोटी रुपयांना मॅनकाइंड फार्मा यांनी विकत घेतली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर लक्षात घ्या, 26 जुलै रोजी विद्यार्थी मित्रांनो भारतात दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 1999 पाकिस्तानविरुद्ध कारगिल युद्धात भारतीय सशस्त्र दलाच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, 2023-24 या राजभाषा गौरव सन्मान कोणत्या शहरात PSU म्हणजेच पब्लिक सेक्टर युनिट्सला देण्यात आला? तर हा जो पुरस्कार आहे तो विशाखापट्टणम या शहरात देण्यात आला आहे. लक्षात घ्या, 2023-24 साठीचा राजभाषा गौरव सन्मान विशाखापट्टणममधील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना म्हणजेच PSU प्रदान करण्यात आला. NTPC ने आयोजित केलेल्या म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने आयोजित केलेल्या या समारंभात विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर नेक्स्ट, ॲटॉमिक मिनरल्स डायरेक्टर फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च म्हणजेच AMD ने लिथियम संसाधनांचा शोध कोणत्या भारतीय राज्यात केला? तर राईट आन्सर आहे कर्नाटक, ज्याची कॅपिटल आहे बंगळुरू. तर लक्षात घ्या, ॲटॉमिक मिनरल्स डायरेक्टर फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्चने कर्नाटकात विशेषतः मंड्या आणि यादगिरी जिल्ह्यांमध्ये लक्षणीय लिथियम संसाधने ओळखली. या शोधात मंड्या जिल्ह्यातील मार्लागल्ला भागात 1600 टन लिथियमचा समावेश आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, जुलै 2024 अंदमान आणि निकोबार बेटांचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, HS धालीवाल यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. HS धालीवाल हे 1997 बॅचचे IPS अधिकारी यांची 25 जुलै 2024 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच एक लाईक करून द्या. तुमच्या एक लाईकने विद्यार्थी मित्रांना आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तर लगेचच एक लाईक करून द्या. पुढील क्वेश्चन आहे, भारतातील 500व्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर हे जे उद्घाटन आहे ते मिझोराम राज्यात करण्यात आलं आहे. लक्षात घ्या, अपना रेडिओ 90.0 FM नावाच्या भारतातील 500व्या सामुदायिक रेडिओ केंद्राचे उद्घाटन मिझोराममधील आयझॉल येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन येथे करण्यात आले. नेक्स्ट, अलीकडेच भारताने पुरातन वस्तूंची अवैध तस्करी रोखण्यासाठी कोणत्या देशासोबत सांस्कृतिक संपत्ती करार केला? तर हा जो करार आहे तो विद्यार्थी मित्रांनो USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यासोबत करण्यात आला आहे. लक्षात घ्या, 26 जुलै 2024 रोजी भारत आणि USA ने पुरातन वस्तूंच्या अवैध तस्करीचा सामना करण्यासाठी त्यांच्या पहिल्या वहिल्या सांस्कृतिक संपत्ती करारावर स्वाक्षरी केली. नवी दिल्लीतील जागतिक वारसा समितीमध्ये श्री गोविंद मोहन आणि अमेरिकेचे राजदूत एरिक गारसेटी यांनी स्वाक्षरी केलेला हा करार 1970 युनेस्कोच्या अधिवेशनाशी सुसंगत आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, अलीकडेच कोणत्या देशाने आपला पहिला
हवामान बदल कायदा पास केला आहे. हा एक व्यापक कायदा आहे जो मोठ्या ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जित करणाऱ्यांसाठी मर्यादा निश्चित करेल. तर हा जो कायदा आहे तो दक्षिण आफ्रिकेने केलेला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतातील पहिल्या एकात्मिक कृषी निर्यात सुविधेला अलीकडेच कोणत्या बंदरासाठी मान्यता देण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जवाहरलाल नेहरू बंदर. लक्षात घ्या, भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरात स्थापन केली जाईल, ज्यामुळे कृषी निर्यात आणि आयात क्षमता वाढेल. बंदरे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी 284 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पाला सार्वजनिक खाजगी भागीदारीमध्ये विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण एकूण 10 प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करून द्या. तसेच आपणाला जानेवारी ते जुलै 2024 चालू घडामोडी प्रश्न पाहिजे असेल, 2225 प्राईज आहे 59 रुपये. जानेवारी ते डिसेंबर 2023 चे 3000 प्रश्न आहेत, प्राईज आहे 99. यासोबत तुम्हाला या इतरच्या ज्या PDF आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाईल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 37 यावर पेमेंट करा आणि याच क्रमांकावर व्हॉट्सअप देखील करायचं आहे. लक्षात घ्या, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून कमी वेळात रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.